नमस्कार, मी मयुरा कुक विथ मरा मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण वाळवण्याच्या पदार्थामध्ये बनवला जाणारा बटाटा आणि साबुदाण्याचा पापड कसा करायचा ते बघूया. रेसिपी खूप साधी सोपी आहे, तर यासाठी इथे मी 1 कप साबुदाणा घेतला आहे. तर आता साबुदाणा बोलमध्ये काढूया. यात 1 टेबलस्पून पाणी घालावं. साबुदाण्याला पाणी छान लावून घ्यायचं आहे. असे पाणी लावल्याने साबुदाणा भाजल्यावर छान फुलतो, तसेच मिक्सरमधून सरसरी दळता येतं. तर आता लगेचच साबुदाणा भाजायला घ्यायचा आहे. घेतलेल्या साबुदाण्यातला अर्धा साबुदाणा कढईत काढूया, कारण सर्व एकत्र भाजता येत नाहीत म्हणून. गॅस मध्यमाच्यावरच आहे, तर हा साबुदाणा पळीने छान दाबत दाबत भाजून घ्यावा. दाबल्यामुळेही तो छान फुलून येतो. साधारण 5 ते 7 मिनिटांनंतर साबुदाणा फुलत आहे, अगदी लहाया निघालेले दिसत आहेत. सर्व साबुदाणा फुलण्यासाठी 2 ते 3 मिनिटे पुन्हा याला परतत राहावं. आता या ठिकाणी साबुदाणा भाजून तयार आहे, प्लेटमध्ये काढूया. राहिलेला साबुदाणाही याच पद्धतीने भाजून घ्यावा. आता भाजलेला साबुदाणा थंड करून घ्यायचा आहे. थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावं. एकदा याला चाळून घेत आहे. राहिलेला गाळ पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालूया. यात राहिलेले साबुदाणे घालून बारीक वाटून घ्यावं. तर भाजलेल्या सर्व साबुदाणा मिक्सरमधून फिरवून चाळून घेतलाय. तर यात घालण्यासाठी 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेत, वजनी 350 ते 400 ग्रॅम. यातले 2 बटाटे आधी आपण घालूयात. लागल्यास नंतर राहिलेला बटाटा घालावा, कारण उकडलेल्या बटाट्यात पाण्याचा अंश कितपत आहे हे पीठ मळल्यावरच लक्षात येतं. साधारणपणे जितकं कप साबुदाण्याचं पीठ तितकंच उकडलेल्या बटाट्याचं किस लागतो हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी उकडलेले बटाटे मी किसून घेतलेत. आता साबुदाण्याच्या पीठात 1 टेबलस्पून हिरव्या मिरचीचे वाटण आणि चवीपुरतं मीठ घालावं. आता बटाटा किसलेला घालावा. सर्व छान मळून घ्यायचं आहे. यात आधी पाणी घालू नका, असेच कोडे आधी मळून घ्यावे. तर या पिठात राहिलेला बटाटाही मावेल, तोही किसून घेऊया. आता अगदी छान मळून घ्यावं. आता पीठ मळताना लागल्यास पाणी वापरू शकता. जवळपास 1/2 कप पाणी पीठ मळण्यासाठी वापरलं होतं. तर आता हे पीठ आपण खलबत्त्यात ठेचून घेऊया. तर या ठिकाणी 2 वेळा मी पीठ ठेचून घेतलं आहे. साधारण इतपत पीठ सॉफ्ट करून घ्यावं. आता लगेचच पापड करायला सुरुवात करायची आहे. छोट्या लिंबा इतक्या साईजचे गोळे तयार करूया. तर इथे मी पापड मशीनचा वापर करणार आहे. मशीनच्या मध्ये 2 प्लास्टिक पेपर्स लागतील. आधी थोडेसे तेल लावून गोळा ठेवावा, वर दुसरा प्लास्टिकचा पेपर लावून मशीन प्रेस करावं. बघा किती सुंदर पातळ पापड तयार झालाय. या पापडात आपण बिलकुल तेल वापरलेले नाहीये, फक्त पापड करताना थोडेसे तेल लावले होते, त्यामुळे सहजपणे वर्षभर तरी टिकतात. आता पापड वाळत घालूयात. तर या ठिकाणी प्लास्टिक शीटवर पापड वाळत घातलेत.
घरी एका दिवसात फॅन कली छान वाळतात, नंतर दुसऱ्या दिवशी एक तासभर तरी ऊन दाखवावे लागतेच. जर मशीन नसेल तर पोळपाटवर दोन पेपर्समध्ये गोळा ठेवून पापड तुम्ही लाटू शकता. बाजू थोडी चिरली तरी काहीच हरकत नाही आहे. डब्याच्या झाकण्याने प्रेस करून गोल पापड तयार करू शकता. तर आता ही पापड या ठिकाणी एक दिवस घरी फॅन खाली आणि एक तासभर उन्हात वाळलेत, फ्राय करून बघूया. तेल कडकडीत तापलेलं असावं, तेलात पापड सोडूया. बघा किती सुंदर पापड फ्राय झालाय, अगदी डबल साईजचा झालेला दिसत आहे. या पापडात आपण पापड खार वगैरे काही न घालता इतका सुंदर आणि हलका पापड तयार होतो. तर हे पापड उपवासाला तर नक्की चालतील, वर्षभर आरामात टिकतात. तेव्हा घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. नेहमीप्रमाणे आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मराला सबस्क्राईब करायलाच नका. धन्यवाद.